आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आकाशाचा रंग निळा का असतो हे जाणून घेऊया। लहानपणी आपल्या सर्वांनाच मनामध्ये विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होत होते आणि त्याची उत्तरं आपण आपल्या पालकांकडून मिळवत असू। आजही लहान मुले वेगवेगळी प्रश्न आपल्या पालकांना विचारत असतात। त्यावेळी काही प्रश्नांची उत्तरे तर आपल्याला मिळत होती, पण आपले काही प्रश्न असे असायचे ज्यांची उत्तरं आपल्या पालकांना देखील देणे जमत नव्हते। त्यामुळे त्यावेळी आपल्याला रागवून वेळ मारून ते नेत असत। पण आजही तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या काही प्रश्नांची उत्तरं कदाचित माहीत नसते। त्यातील एक प्रश्न म्हणजे आकाश हे निळे का असते। लहानपणी आपण जेव्हा कधी आपण आकाशाकडे पाहायचो तेव्हा आपल्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच निर्माण व्हायचा, पण याचे उत्तर काही केल्या कोणी देत नसे, कारण कदाचित त्यांना देखील या प्रश्नाचे उत्तर माहीत नसावे। आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत। पावसाळ्यामध्ये तुम्ही बहुतेकदा इंद्रधनुष्य पाहिले असेल। इंद्रधनुष्य हे जेव्हा सूर्याची किरणं पावसाच्या थेंबावर पडतात आणि रिफ्लेक्शन होते त्यावेळी तयार होते। इंद्रधनुष्यामध्ये एकूण 7 रंग असतात, आपल्याला पाहावयास मिळत असतात। असेच काहीसे आकाशाचे देखील आहे। आपल्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत, जसे नायट्रोजन, कार्बन डाय ऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन आहेत। त्याचबरोबर वेगळे कण आणि गॅस आपल्या वातावरणामध्ये नेहमी फिरत असतात। वातावरणामध्ये या वायूचे आणि इतर काही गोष्टीचे वेगवेगळे थर असतात, जे आपल्याला सूर्याच्या किरणावर परिणाम करतात। सूर्याची किरणं जेव्हा आपल्या वायुमंडळात येतात त्यावेळी ते या विविध वायूमधून आणि इतर गोष्टीमध्ये मिसळतात आणि सगळीकडे पसरतात। सूर्याकडून येणारा प्रकाश हा पांढऱ्या रंगाचा असतो, पण हा जो पांढऱ्या रंगाचा प्रकाश असतो त्यामध्ये अजून काही वेगळ्या रंगाचे लाईट रेज असतात, ज्यांना विज्ञानाच्या भाषेमध्ये स्पेक्ट्रम म्हटलं जातं। यामध्ये आपल्या इंद्रधनुष्यामध्ये जसे 7 रंग असतात त्याचप्रमाणे जांभळा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल अशा प्रकारचेही 7 रंग असतात। या रंगामधील लाल रंगाची तरंग लांबी, ज्याला आपण वेवलेंथसुद्धा म्हणतो, ती सर्वात जास्त असते, आणि जांभळ्या रंगाची वेवलेंथ म्हणजे तरंग लांबी ही सर्वात कमी असते। तसेच यामधील निळ्या रंगाची वेवलेंथ खूप कमी दिसून येते। या रंगाची वेवलेंथ कमी असल्यामुळे हे जेव्हा आपल्या वातावरणातील वायूंना किंवा इतर वस्तूंना आढळतात तेव्हा ते यामध्ये एकरूप होतात आणि वातावरणामध्ये सगळीकडे पसरतात। याच कारणामुळे ते जमिनीवर पूर्णपणे येऊ शकत नाहीत। जांभळ्या रंगाची वेवलेंथ सर्वात कमी असल्यामुळे तो वातावरणामध्ये सर्वात जास्त पसरतो, पण तरीही जांभळ्या रंगाची वेवलेंथ सर्वात कमी असल्यामुळे तो वातावरणात सर्वात जास्त पसरतो, पण तरीही आपल्याला आकाश जांभळे न दिसता निळेच दिसते। असे का बरं होत असेल? यासाठी आपले डोळे कारणीभूत असतात। आपले डोळे हे जांभळ्या रंगासाठी एवढे सेन्सिटिव्ह असतात तेवढे ते निळ्या रंगासाठी नसतात। त्यामुळे आपल्याला आकाश हे जांभळ्या रंगाचे न दिसता निळ्या रंगाचे दिसते, पण बाकी प्राण्यांना कदाचित ते जांभळ्या रंगाचे दिसत देखील असेल। हां, या सर्व कारणामुळे आपल्याला आकाश हे निळेच दिसते। इथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी, ती म्हणजे आकाश काही खरोखर निळ्या रंगाचे नसते। पृथ्वीवर येणारा सूर्याचा प्रकाश, त्याची वातावरणाच्या घटकाशी होणारे मिश्रण, त्यातून अनेक रंगाचा स्पेक्ट्रम निर्माण होणे आणि त्यातला निळा रंग दिसणे ही माणसाचा दृष्टीला सोयीस्कर म्हणून ते आपल्याला निळे दिसते। हे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच भेटले असेल। धन्यवाद।